शिव प्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा आता घरबसल्याच करा डीसीएम आणि सर्व बँकिंग व्यवहार धन संचय रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी तसेच लाईट बिल इन्शुरन्स हप्ते सोने तारण सेवा आरटीजीएस आयएमपीएस आणि एटीएम विड्रॉवल एकाच छताखाली आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्याच्या ती नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या ग्रस्तव डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा. विठ्यात 100 स्टॅम्प 150 स्टॅम्प विक्रेत्यांचा गोलमाल आणि निबंधकांच्या डोळ्यावर झापट. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. विटा येथे गेले काही दिवस सामान्य लोकांना स्टॅम्प दिले जात नाहीत. स्टॅम्प संपलेत असे सांगून परत पिटाळले जाते. 100 रुपयाचा स्टॅम्प 150 रुपयाला विकला जातो आहे. स्टॅम्प विक्रेत्यांचा गोलमाल जोरात सुरू आहे आणि दुय्यम निबंधकांच्या डोळ्यावर झापड आली आहे. स्टॅम्प विक्रेत्यांच्या शेजारीच दुय्यम निबंधकांचे कार्यालय आहे, पण त्यांना यातला काही प्रकार माहीत नसल्याचे ते सांगत आहेत. ट्रेझरीमधून स्टॅम्प पुरवठा सध्या नीट होत नाही आहे, त्यामुळे स्टॅम्प तुटवडा आहे आणि तो लवकरच सुरळीत होईल. सर, आमच्याकडे एक फुटेज आहे की स्टॅम्प वेंडरनी 100 स्टॅम्प 150 रुपयाला विकलेला आहे. या संदर्भात काय सांगा? यावत माझ्याकडे अद्यापर्यंत तक्रार नाही आहे. आम्ही फुटेज दाखवतो आता तुम्हाला, पण सध्या माझ्याकडे तक्रार नाही ती. विषयत्व नाही आहे की तक्रार माझ्यापर्यंत तशी जादादाराने विक्री केल्याची माझ्याकडे तक्रार नाही आहे. आणि जर तशी असेल तर आम्ही संबंधित कारवाई करू. यावर तहसीलदार साहेबांच्याबरोबर मीटिंग झालेली आहे, त्यामध्ये एसटीओ यांनी त्यांची ज्या समजा अडचणी आहे त्यासुद्धा त्यांनी तिथं तहसीलदार साहेबांच्याबरोबर मांडलेल्या आहेत. 4 स्टॅम्प येईल असं सांगतात, सकाळी स्टॅम्प नाही म्हणतात, 4 येईल म्हणतात, आणि त्याच वेळी ओळख सांगितली किंवा काय केलं तर तो लगेच स्टॅम्प गुपचूप दिला जातो. तसं त्यांनी करणं चुकीचं आहे. स्टॅम्प असल्यानंतर त्यांनी ताबडतोब कोणालाही दिला पाहिजे. तिकिटाबाबत काय? तिकिटं अवेलेबल आहेत? तिकिटंसुद्धा जी 2 आणि 1 तिकिटं उपलब्ध आहेत, 5 तिकिटं उपलब्ध नाही आहेत. कोटा का लिहिला जात नाही पाठीमागे? कोटा लिहिण्यावरच्या संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. सर, आमचा प्रश्न असा आहे की काही मीटर अंतरावरती यांचं पाठीमागं आहे. आता आपल्या ऑफिसपासून एवढं कमी अंतर आहे तर यांच्यावरती नियंत्रण का ठेवलं जात नाही? बोर्डवरती का लिहिलं नाही? या संदर्भात कोणाची जबाबदारी आहे लिहिणं? संबंधितांना वेळोवेळी तशा सूचना दिलेल्या आहेत. तुमचं ऐकत नाहीत का ते? ऐकण्याचा विषय येत नाही. त्यांना सूचना दिल्या, त्यांची जबाबदारी आहे, त्यांनी ती पाळली पाहिजे, केली पाहिजे. त्यांना लायसन्स दिले, ते स्टॅम्प विक्रीसाठी दिलेलं आहे. त्यावर नियंत्रण ठेवणं तुमची जबाबदारी? नियंत्रण आहे, नियंत्रण नाही असं नाही आहे. नियंत्रण आहे तर मग हे सगळं का घडतं? अहो का, ज्या वेळेला 25 स्टॅम्प वेंडर असतात त्यामुळे सगळेजण व्यवस्थित वागतील ह्याची गॅरंटी आम्ही देत नाही, परंतु त्यांनी तशा पद्धतीनंच पक्षकाराला ही स्टॅम्प हे दिलेच पाहिजेत, हा मुख्य मुद्दा आहे. त्यांचे कसलेही नियंत्रण स्टॅम्प विक्रेत्यांच्यावर राहिलेले दिसत नाही. दुय्यम निबंधकांच्या कार्यालयाचा कब्जाही बऱ्यापैकी त्यांच्याकडे असल्याचे चित्र आहे. स्टॅम्पचा तुटवडा असल्याचे भासवले जाते, पण कुणी ओळखीचा आला किंवा खरेदी दस्त असला की लगेच स्टॅम्प उपलब्ध असतात. मात्र सामान्य माणसाला स्टॅम्प दिले जात नाहीत. दिलेच तर जास्तीचे पैसे उकळले जातात. दुय्यम निबंधक या घोटाळेखोरांच्यावर कारवाई करणार का, यात लक्ष घालणार का, असा सवाल सामान्य लोकांच्यातून विचारला जातोय. विटा तहसीलदार ऑफिसमध्ये बऱ्याच दिवसापासून स्टॅम्प स्टॅम्पचा तुटवडा आहे. 100-500 स्टॅम्प लोकांना मिळत नाही, लोकांना इथं नाडलं जाते. बरेच वयस्कर लोकं जे आहेत ते इथं येऊन स्टॅम्पसाठी विनवण्या करत असतात, पण इथं कुठल्याही प्रकारचा साठा उपलब्ध आहे किंवा नाही, किंवा कशा पद्धतीनं स्टॅम्पचा साठा आहे असं कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी लिहिलं गेलेलं नाही आहे. आणि या पद्धतीनं स्टॅम्प हेंडर त्यांना स्टॅम्पची पुरवठा योग्य पद्धतीनं त्यांनी करणं त्यांचं काम आहे, परंतु ते केलं जात नाही. तसंच तिकिटासाठी बऱ्याच वेळा इथं तिकिटासाठी लोकं येतात, पण ते त्यांना 5 तिकीट 10 तिकीट असं वेळोवेळी मिळत नाही. त्या दृष्टीनं दुय्यम निबंधकांनी व तहसीलदारांनी या कामी लक्ष घातलं पाहिजे. या कामी स्टॅम्पचा तुटवडा असल्यामुळं शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे, तसेच वयस्कर लोकांना नवीन लोकांना अतिशय नाहक त्रासाला सामोरं जावं लागते. स्टॅम्पच्या तुटवड्यामुळं अशी बरीच शासकीय कामं अशी खोळंबून पडलेली आहेत, आणि अशा प्रकारे स्टॅम्पचा तुटवडा यापुढं जर चालू राहिल्यास
साध्या सामान्य शेतकऱ्यांना त्यांचे जे बाकी शासकीय काम आहेत त्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येणार आहेत. तसेच या कामी जी स्टॅम्पची जी संख्या आहे ती जी संख्या त्या प्रमाणात त्यांच्याकडे स्टॅम्पची जर उपलब्ध नसेल तर त्या पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांनी या कामी लक्ष घालून स्टॅम्पचा जास्तीत जास्त पुरवठा झाला पाहिजे व तिकिटांचा जास्तीत जास्त पुरवठा झाला याकडे लक्ष दिलं पाहिजे व या सर्वांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम केलं पाहिजे. विटा शहरात आणि साधारण सांगली जिल्ह्यातच सर्वत्र असा दिसतंय की स्टॅम्प हे लोकांना दिले जात नाहीत, लोकांना स्टॅम्पसाठी अडवणूक केलेली आहेत. या स्टॅम्प वेंडरांच्याकडे दस्त करताना स्टॅम्प अवेलेबल असतात, दस्त यांचा कधी कुठलाही स्टॅम्पसाठी थांबत नाही, तो बरोबर होतो. पण 100-150 स्टॅम्प मागायला लोकं आली किंवा साधारण माणसं जर तिकीट मागायला आली तर ह्यांची अडवणूक केली जाते. एक हा दुसऱ्याकडे टोलवतो, दुसरा हा तिसऱ्याकडे टोलवतो, इथली रेग्युलर पद्धत आहे. ह्यांना इथं ह्यामध्ये स्टॅम्प विक्रेते किती, स्टॅम्प वेंडर म्हणजे स्टॅम्प विक्रेते किती, दस्त लिहिण्याचा अधिकार किती जाणार नाही. पण सर्रास हे ह्याचा त्या कायद्याचा विषयच ह्या लांब आहे. पण कमीत कमी यांच्याकडून एक साधारण अपेक्षा आहे लोकांची की ह्यांनी लोकांना स्टॅम्प वेळेत उपलब्ध करून द्यायचे. लोकांना दुसरं दुकान नाही आहे, ह्यांनी जर स्टॅम्प नाही दिलं तर ते काय किराणाच्या दुकानात मिळत नाही, त्यामुळे स्टॅम्प हा स्टॅम्प वेंडरकडेच मिळणार, त्यामुळे लोकांना दुसरा माध्यम नाही आहे. आणि हे सर्व बाबती ह्या दुय्यम निबंधकांना माहीत आहेत, पण तरीसुद्धा या दुय्यम निबंधकांनी ह्यांचे हे दस्ताच्या व्यवहारातले जे आर्थिक संबंध आहेत त्याच्यामध्ये ह्यांच्यावर कुठली कारवाई होत नाही. दुय्यम निबंधकसुद्धा या स्टॅम्प घोटाळ्यात सामील आहेत. तसंच जे सेतू कार्यालयात होतो, सेतू कार्यालयात सुरुवातच ज्यावेळी होती तेव्हा तिकिटाची होती, पण त्या सेतू कार्यालयात ज्यावर तिकीट ज्यावेळी आणायला पाठवलं जातं तेव्हा सेतू कार्यालयातून तिकीट दिली जात नाहीत. परत तो सेतू कार्यालयवाला काय करतो, तर जो 32-35 रुपयाला जी ॲपिडेविट होणार आहे तो तेच ॲपिडेविट 200 रुपयाला केलं की त्याच्याकडे बरोबर तिकीट असतं, सगळं स्टॅम्प असतो. म्हणजे हे सर्व सामान्य लोकांच्यासाठी आहे, म्हणजे ज्याची ओळख आहे त्याला स्टॅम्प मिळतो, ज्याचा संबंध आहे त्याला स्टॅम्प मिळतो, ज्याचं वजन आहे त्याला स्टॅम्प मिळतो, पण सर्वसामान्याला इथं हेलपाटे घालला होतात. तरी याबाबत तातडीनं कारवाई करावी, नाहीतर याबाबत प्रहार मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करेल. सध्या अलीकडे या 4 महिन्यामध्ये ट्रेझरीमधून स्टॅम्प पुरवठा व्यवस्थित वेळेत खाली होत नाही, कारण ट्रेझरीचे ऑफिसर जे आहेत ते आता नवीन बदलून आलेत आणि मध्ये आचारसंहितेचं ते कारण सांगत होते. आचारसंहितेच्या वेळेस त्यांनी काय सांगितलं होतं, कलेक्टर ऑफिसनं म्हणजे काहीतरी शासनानं काहीतरी पेट्या मोकळ्या वगैरे काहीतरी त्यांनी तुमच्या ट्रेझरच्या गोडाऊनला ठेवल्या होत्या सांगलीच्या, त्यामुळे त्यांना ते ट्रेझरचं गोडाऊन उघडता येत नव्हतं असं त्यांनी कारण त्यावेळी सांगितलं होतं. मग त्यानंतर आचारसंहिता संपली, आचारसंहिता संपलं तर होतं ते स्टॅम्पचा पुरवठा त्यांनी आपल्याला केला सर्व आमच्या स्टॅम्प वेंडरना, आणि परत जी वेळेची स्टॅम्प त्यांनी सांगलीवरून मागवायचे ते स्टॅम्प ते काय म्हणतायत की आमच्याकडे गाडी उपलब्ध नाही, आम्ही सांगलीचं जाऊन स्टॅम्प आणायचं कशानं. ह्या गोळापाई त्यांनी आता जवळजवळ 15-20 दिवस झाले स्टॅम्प थांबली होती आणि त्यांच्याकडे आता 4-4.5 हजार रुपये 500-100 स्टॅम्प शिल्लक आहेत आता. परंतु त्यांचे काय ते स्टॅम्प कधीपासून शिल्लक आहेत, एक जवळजवळ 1-1.5 वर्षापासून शिल्लक आहेत, पण ते नाही म्हणून सांगतात. का सांगतात नाही म्हणून, तर त्यांच्याकडे जे स्टॅम्प शिल्लक आहेत ते स्टॅम्प त्यांच्या ते ऑनलाईन कॉम्प्युटरला येणं झालेत, मग त्यांचे काहीतरी मिस्टेक झाल्या, ते ANI ऑफिस म्हणून काहीतरी सांगितलं आहे त्यांच्याकडून ते दुरुस्त करून घेऊन ते स्टॅम्प खाली पुरवठा आपल्याला करणार आहेत. ते जेव्हा सांगले स्टॅम्प मागायला जात आहेत पण स्टॅम्प आणले आहेत म्हणजे त्यांच्याकडे गाडी नसल्यामुळं मग ते उद्या जाओ परवा जाओ असं करतायत. मग आमच्याकडे जे स्टॅम्प आहेत ते आम्ही जसं लोकांना लागेल तसं आम्ही पुरवठा करतच असतो आहे, पण जे एकदम जर सगळ्यांच्याकडे स्टॅम्प पुरवठा वरणं कमी झाला तर थोडंफार आमच्याकडे होतं आहे की आम्ही नाही म्हणत नाही की बाबा पुढं बघा किंवा उद्या या, आज संपले ते उद्या येईल, मग तिला जसं आम्हाला सांगतील 2 दिवसात देऊ तर आम्ही त्याला सांगणार बाबा 2 दिवसात स्टॅम्प आम्हाला देतो म्हणलेत परवाची स्टॅम्प तुम्हाला देतो. त्याच्यातले काही स्टॅम्प वेंडर आहेत त्यांचे आमच्याकडे व्हिज्युअल पण आहेत, 100 स्टॅम्प 130 किंवा 130 असं नाही साहेब सांगतो तुम्हाला. हां बरोबर, हे घडते का आणि सांगतो काय वस्तुस्थिती आहे. हे घडते, कसं घडते तुम्हाला सांगतो. तहसीलदार ऑफिसनं आम्हाला ती ध्वजनेची तिकीट दिली 10-10 रुपयाची, कुणाला 50 रुपयाची ती कुणाला 10-10 रुपयाची, 2-3 2-2 हजाराची तिकीट दिली. मग ते काय म्हणलेत, माणूस बघून किंवा दस्ताचा माणूस बघून, मग गरिबाला देऊ नका, एखादा मोठा माणूस आला कॉन्ट्रॅक्टर आला यावाला त्यावाला तर त्याला 10 रुपयाचं तिकीट तुम्ही वर्षभरात 2-2 हजाराची 1000 तिकीट देऊन तुम्ही खपवा, त्याखाली ते आपलं घेतलं असतील असं सामान्य माणसाने घेतलं. हां नाही ते चुकीचंच आहे, सामान्य माणसाकडे पैसे घेतलेलं चुकीचं आहे, ते घ्यायला नाही पाहिजेत ह्या मताचा मी पण आहे आम्ही पण आहे. कोणी घेतले तर आता ते पुढे येईलच, म्हणजे त्याच्यावर ती कारवाई होईल, त्याला त्याचं उत्तर द्यावं लागेल. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा,
बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.